त्यांचं स्वातंत्र्य आपली घटना आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हस्तक्षेप करण्याचे काही प्रमाण आहे, काही ठिकाणी तुम्ही करू शकत नाही. साधं उदाहरण सांगतोय, आमच्या इथला मंगेश देशमुख नावाचा वणीचा एक शेतकरी होता आणि तो गावात विरोधात गेला म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना आदेश दिले का त्याला कर्ज देऊ नका. आणि मग मंत्री तुमच्याकडे आम्ही आलो, तुम्ही एक आदेश दिला डीडीआरला का कर्ज द्या, तरी कर्ज दिला नाही. सहकार मंत्र्याच्या म्हणण्यानुसारही कर्ज दिला जात नसल तर बँक महाराष्ट्रात आहे का कुठे आहे शोधलं पाहिजे का नाही. म्हणून याच्या नियमावलीमध्ये काही कायद्यात बदल दुरुस्त करणं फार महत्वाचं आहे. एक, कर्ज वाटपाच्या बाबतीत काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे कारण ते शेतकऱ्याची बँक आहे. दुसरं, याच्यामध्ये बदलीमध्ये अतिशय मनमानी आहे. एक महिला आम्हाला या सहकाराच्या माध्यमातून, काही नेते मंडळी याच्यातून आम्ही पाहतोय अनेक गोष्टी साध्य करत, म्हणून या बदलीच्या मध्ये सुद्धा 2 महिन्यानं बदली होतं, 4 महिन्यानं बदली आपण करत राहतो. तुम्ही पहा ना, बदल्या तपासा. म्हणून हे राजकीय कसा वापर करते या बँकेच्या माध्यमातून, असं एकंदरीत चित्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे. बदल्या तुमच्या आता ह्या नियुक्त्या आहे, एनपीए मध्ये बँक असताना नियुक्त्या कशा होत आहे, केल्या ना आपल्या आयुक्तानं, दिलं ना तुम्ही, तुम्ही अधिकार दिले त्यांना नियुक्त्या करायचे आदेश दिले. अध्यक्ष मध्ये या सगळ्या संदर्भात खर तर कायद्यामध्ये दुरुस्ती करणं फार महत्वाचं आहे, त्याच्यासाठी तातडीनं बैठक आपण लावणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य बच्चू कडू साहेबांनी जी सूचना दिली की बँकांच्या कर्ज वाटप आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एनपीए मध्ये असतानाही बऱ्याचशा गोष्टी होतात, तर सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक लावून लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपण निर्णय करण्याचा आणि काय ज्या काही त्रुटी असतील, ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्ती करण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक चार. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मुंबई बडोदा महामार्गासाठी भूसंपादन केले आहे, त्यांना महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप ही नुकसान भरपाई देण्यात आली नाही, हे खरे आहे काय? आणि अध्यक्ष महोदय, एका